अशाच रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आजचे आपले रेसिपी आहे अंडे आणि बटाट्याचं कटलेट। लागणार साहित्य बघूया। हे बटाटे घेतले दोन, उकडून थंड झालेले आहेत आणि बटाटे थंड पाहिजेल आणि आपण एकदम भाजीला मऊ शिजवतो तसे नको आहे, थोडेसे कडक राहिले पाहिजे। हे आलं लसूण पेस्ट आहे, एक 12 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं आहे, पण ते मी खलबत्त्यात कुठून घेतलेले, एकदम बारीक पेस्ट नको आहे आपल्याला। थोडा लिंबू लागणार आहे, एक 1.5 चमचा, त्याच्यामुळे लिंबू घेतलाय। तीन अंडी घेतलेत उकडून, ते पण थंडच आहेत, त्याच्यामुळे दोन्ही पण आपल्याला थंड पाहिजेले। आणि हे ब्रेड क्रम्स आहेत जे घरामध्ये मी केलेले आहेत। आपलं थोडस गरम करायचं तव्यामध्ये आणि मिक्सरला थंड झाले की वाटून घ्यायचे। विकतचे असले तरी चालतील, पण मी घरी केलेले आहेत। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा चाट मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि एक चमचा आपली मिरची आहे जी बेडकी मिरची आहे, तिखट नाही आहे, ती भरडून घेतलेली आहे फक्त, जास्त बारीक नाही केलेली। एक अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमच्याला थोडस जास्त मीठ आहे। मीठ आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। तेल लागणार आहे, एक 5 चमचे कॉर्नफ्लावर घेतले, थोडी कोथिंबीर घेतली, एक कांदा कट करून घेतलाय आणि 2 चमचे मैदा घेतलाय। आता सगळ्यात पहिले आपल्याला अंडे आणि बटाटे किसून घ्यायचे। बारीक साईजची खिसणी घेतलेले, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं पिवळं नाही घ्यायचंय, फक्त वरचं पांढरं आहे ते खिसून घ्यायचंय। तुम्हाला आधी काढून घ्यायचं असेल तरी घ्या, नाहीतर डायरेक्ट खिसताना पण ते राहिलं पाहिजे आतमध्ये पिवळं। नुसतं आपल्याला ह्याचं पांढरं पांढरं वरचं खिसून घ्यायचंय। थंड पाहिजे अंडी, त्याच्यामुळे काय होतं खिस चांगला त्याचा एकसारखा, म्हणजे असं गोळा नाही होत, चांगला खिस पडतो, त्याच्यामुळे अंडी थंड घ्यायची। असं हे काढून घ्यायचं आणि नुसतं पांढरं घ्यायचंय। आता आपण पहिलं खिसलं होतं ना, तर ते पिवळं होतं त्याच्या आतमध्ये, तर तुम्ही असे त्याचे दोन भाग करून पण खिसू शकता। पिवळा भाग काढून घ्या, कट करून मधून चाकूने बरोबर, आणि असं खिसा, म्हणजे तसं अवघड वाटत असं तर असं सुद्धा खिसू शकता तुम्ही। आणि असेच आपल्याला आता हे बटाटे पण खिसून घ्यायचेत। थोडेसे कडक असले बटाटे म्हणजे त्याचा पण खिस चांगला येतो, नाहीतर चिकट येतो। असेच आपण बटाटे पण खिसून घेऊया। आता आपण बटाटाही खिसून घेतलाय, एकदम मऊ नाही शिजवायचा, थोडासा कडक ठेवायचा बटाटा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घेतलेले टाकायचे, हे सुके मसाले टाकायचेत आपल्याला हे सगळे त्याच्यामध्ये। तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। आता एक कांदा पण कट केलेला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण बारीक। आलं लसूण पेस्ट आणि आता आपल्याला ह्याच चमच्याने 1.5 चमचा याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे। 1.5 चमचा टाकायचा लिंबाचा रस। कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी ठेवायची आपल्याला कोथिंबीर, थोडीशी ठेवायची एकदम, सगळी नाही टाकायची आहे त्यामध्ये। आणि मैदा आपल्याला हे 5 चमचे मैदा आहे, तो लागल तसा टाकायचा आहे। पहिला आपण 3 चमचे टाकून मिक्स करणार आहे। बटाटा जास्त शिजलेला असेल तर त्याप्रमाणे आपल्याला कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये वापरायचंय। आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचंय। आणि मी मैदा बोलली तुम्हाला ते चुकून, मैदा नाही ते कॉर्नफ्लावर आहे। पहिलं 3 चमचे टाकलेला आपण कॉर्नफ्लावर, आता परत आपण त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे। लागल तसं टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं व्यवस्थित, जसं आपल्याला कटलेट बनवता येतील त्याप्रमाणे गोळा बनवून घ्यायचा। हा गोळा करून झालाय, पूर्ण 5 चमचे कॉर्नफ्लावर वापरले आणि हात धुवून घेतलेला आहे। आता थोडंसं आपल्याला हाताला तेल लावायचंय आणि तुम्हाला ज्या करायचे पाहिजे त्या करायचे तुम्ही कटलेट बनवू शकता। जो आकार पाहिजे तो तुम्ही देऊ शकता, त्याला गोल करू शकता, म्हणजे ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये करू शकता तुम्ही। आता आपण सगळे कटलेट करून घेऊया। याचा गोल आकार पण छान येतो, गोल मध्ये पण करू शकता तुम्ही। मी गोलच करणार आहे, पण मी दाखवलेत की तुम्ही कुठल्याही आकारामध्ये करू शकता। आता आपण हे सगळे करून घेऊया असेच।
असा गोल गोळा करायचा, जास्तही घट्ट नाही पाहिजे, आणि थोडस त्याला दाबून घ्यायचं बस। मोठे बारके तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता ते। आता आपले सगळे कटलेट बनवून झालेले आहेत, आता आपण मैदा घेतलेला होता त्याची पेस्ट बनवूया। ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून, जास्त पातळ नाही करायचं ते, आपल्याला घट्ट पेस्ट करायची, एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही, थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची आधी घट्ट आहे तोपर्यंतच, नंतर न पाणी टाकायचं आपल्याला अजून याच्यामध्ये। एकसारखी पेस्ट करून घ्यायची, थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची। पेस्ट बनवून झाली, जास्त घट्ट पण नाही ठेवायची, जास्त पातळ पण नाही, अशीच ठेवायची पेस्ट। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे आपण मग शिल्लक ठेवली होती ती थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि ह्याच्यामध्ये एकदम एकदम एक किंचित मीठ टाकायचंय, जास्त नाही टाकायचंय। आता आपण हे ठेवून देऊया तेल गरम करायला। आपल्याला हे कटलेट आहे याच्यामध्ये आपण मैद्याची जी पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये थोडस फिरवून हे लावून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला। थोडस दाबून घ्यायचं म्हणजे जास्त तेलात सुटणार नाही, आणि अशा प्रकारे आता आपण एक सहा सात तरी कटलेटला लावून घेणार आहे। अजून एक दाखवते, ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं मैद्याची पेस्ट, आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडस असं दाबून म्हणजे तेलात सुटणार नाही। आता मी एक सहा सात कटलेटला लावून घेणार आहे, आणि नंतर तळायला गॅस बारीक गॅस करून मी तेल तापायला ठेवले, नंतर तळायला ठेवून बाकीच्यांना लावून घेणार आहे। असंच आपण लावून घेऊन अर्ध्या कटलेटला लावून घेतलेला आहे ब्रेड क्रम्स, आता बाकीच्यांना हे तळायला टाकू आणि नंतर बाकीच्यांना लावून घेऊ। आणि जर तुम्ही कटलेट करताना हाताला चिटकले तर तेल लावा, यात मग हात धुवून घ्या एक दोनदा तरीही चालतं, आणि हे थोडेसे लावल्यानंतर असे दाबून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही। आणि आता आपण ह्यांना तळायला ठेवूया, आणि कॉर्नफ्लावरती जसं तुमचा बटाटा कमी जास्त शिजतो त्याप्रमाणे थोडस जास्त लागलं तरी तुम्ही टाकू शकता कॉर्नफ्लावर। जेवढे बसतात तेवढे टाकू शकता तुम्ही। आता आपण ह्यांना एकदम मीडियम गॅसवरती हलवायचं नाहीये, असंच ठेवायचंय मीडियम गॅसवरती। आपण ह्यांना तळून घेऊ, हललेले आहेत आपल्याला, आपण हलवलेले नाहीये, कलर थोडा ब्राऊन दिसतोय याच्या साईडनी। आता ह्याला आपण पलटून घ्यायचंय, एक सहा ब्रेड घेतले होते मी, सहा ब्रेडचं केलेलं ते ब्रेड क्रम्स मी गरम करून। आता ह्याही साईडनं आपल्याला असंच मीडियम गॅसवरती चार मिनिट ठेवायचंय, चार मिनिटांनी आपण पलटले, आताही चार मिनिटांनीच पलटणार आहे, असंच आपण आहे तसाच गॅस ठेवायचा। पण आपल्याला चार मिनिटं झालेले आहेत, तर आता पलटून घ्यायचंय, गोल्डन ब्राऊन कलर छान आलेला आहे त्याला। आता आपण इकडे एकच मिनिट ठेवायचंय, जास्त नाही ठेवायचं, असाच कलर त्या साईडनं पण आला पाहिजे, का तर तेल आता गरम झालेलं होतं त्याच्यामुळे ह्या साईडनी कलर एकदम छान आलाय। आता ह्या साईडनं पण आपल्याला एक मिनिट बरंच घ्यायचंय हे करून, आणि नंतर काढून घ्यायचंय, एक मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं। ह्या साईडने जसा कलर आलाय तसंच त्या साईडने पण आपल्याला तळून घ्यायचं। एक मिनिट झालेलं आहे, ह्या साईडनं पण कलर सेम आलेला आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता हे सगळे काढून घेऊन आपण दुसरे पण तसेच घेऊया फ्राय करून। हे कटलेट तयार झालेले आहेत, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अंड्यातला पिवळा भागही टाकू शकता, पण त्याच्यामुळे वास येतो, मी टाकत नाही त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे आपले अंडा आणि बटाटा कटलेट तयार झालेले आहेत, तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।